मूर्ती मी आणि सारेबाईशी बसलो होतो आणि मूर्ती काय म्हणत होते की त्यांनी एक ईश्वरदास म्हणून इंजिनियर घेतला आहे आणि हा दुसरा ॲप्लिकेशन आहे तो पण चांगला मुल आहे डॉक्टर कलामांचा. डॉक्टर कलाम तर त्याला पण आपण घेऊया असं ते म्हणजे पोस्ट एकच होती पण अनले सर्वेसेस यस ही कान अपॉइंट अनदर पर्सन. तर ते त्याचा असा कागद होता त्यांच्या माझ्या त्यांचा ॲप्लिकेशनचा बायोडेटाचा. तर सारेबाईचे मध्ये बसले होते तर मूर्ती तिकडे होते आणि सारेबाईने तो कागद अरे चिटणीस बघ रे जरा हा कसा वाटतो तू मला सांग. तर तो मी पाहिलं त्याचं बायोडेटा वगैरे. हे आपला इन्साइड गेला ना तेव्हा आम्ही केप कॅनॉरला गेलो होतो. बर तिथे आम्ही ते पाहत होतो. हा मी आहे हा यू आर राव माहिती आहेत ना इस्रोचे चेअरमन. आम्ही दोघं खूप मित्र पण होतो आणि हे खूप बरोबर काम केलं. हा कुठला फोटो आहे सर? हा खूप जुना दिसतोय फोटो. हा फार जुना नाही हा 75 सालचा फोटो. 75 सालचा. अच्छा. ही दूरदर्शनची तिथली अहमदाबादची डायरेक्टर बर होती. अच्छा. फार चांगली होती आणि हा मी आहे तिथे. हो हो. त्याचं ते अहमदाबादच्या टी व्ही स्टुडिओचं इनॉग्रेशन केलं ते माझ्या हस्ते झालं होतं. बर. अच्छा. तेव्हाच काय झालं ते. हा कधीचा फोटो तुमचा? तरुणपणीचा. तरुणपण कधी? पांढरे केस आहेत तरुण. नाही म्हणजे 75 साल 76 साल माझ्या आमच्या त्या सेंटरचे ह्याचे हे आमचं 50-60 वय असेल. अहमदाबादचं अर्थ स्टेशन आहे. अच्छा. हा आला ग तुझा मुलगा आला असेल वाटत. हे सतीश धवन. अच्छा. हे यू आर राव. हा हे मॉरिसन आणि मिसेस मॉरिसन. अच्छा. ते वर म्हणजे आम्ही त्यांना आमच्या सेंटरमध्ये इन्व्हाइट केलं होतं. 3 महिने होते लेक्चर्स वगैरे द्यायचे इंटर. हे MIT इन्स्टिट्यूट प्रोफेसर होते. बर. अच्छा. ही इन्स्टिट्यूट प्रोफेसर म्हणजे ही कल्पना फार महत्त्वाची आहे. म्हणजे अकॅडमिक फ्रीडम आपल्याकडे जे नसतं युनिव्हर्सिटीत त्याची हे ज्वलंत उदाहरण. अच्छा. इन्स्टिट्यूट प्रोफेसर तुम्ही झालात तर तुम्ही 10 वर्ष एकही लेक्चर दिलं नाही तरी इन्स्टिट्यूट कोणाला विचारत नाही त्याला. अच्छा. त्याचा पगार चालूच असतो. चालू असतो. पण तो म्हणला आता मी उद्या लेक्चर देतो तर सबंध फॅकल्टी येऊन ऐकायला तयार. अच्छा. डिग्निटी पोस्ट मोठी आहे. हां. डिग्निटी आणि त्या माणसाचं रेकग्निशन इन दॅट फील्ड आपले चंद्रशेखर तसे होते.
असेल, MSc असेल, सायन्सचे विद्यार्थी असतील, त्यांना खरं तर विल्जर फ्रॅम, त्यानंतर डॅनियल लर्नर अशा सगळ्या लोकांच्या थेरीज आहेत, मल्टीप्लायर थेरी वगैरे, या सगळ्या थेरीज आत्ता आमच्यासारख्या अनेक मुलांना खरं तर त्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिकायला आहेत. पण मला एक गोष्ट अशी कळली की ते तुमचे सगळे मित्र होते, डॅनियल लर्नर झाले, हो लर्नर, हा एडवर्ड रॉजर झाले, एडवर्ड रॉजर, आणि हा आणखीन एक आहे ना हे होते विल्बर्ट फ्रॅम, विल्बर्ट फ्रॅम, हो म्हणजे ही इज द फादर ऑफ कम्युनिकेशन, यस यस यस. तर ह्या सगळ्यांना तुम्ही पर्सनली ओळखत होतात असं मला एक कळलं. हो पर्सनली ओळखत म्हणजे आम्ही वी आर इंटरॅक्टिंग विथ देम. अच्छा, आणि तुम्ही मला असं वाटतं की इंदिराजींना पण भेटायला यांना घेऊन गेला होता तेव्हा, ते इमर्जन्सी होती ना. आणि इंदिरा गांधी डीड नॉट वॉन्ट एनी अमेरिकन सायंटिस्ट, सोशल सायंटिस्ट टू बी इन्व्हॉल्ड इन सायटेक्स. अच्छा, पण ते विल्बर्ट फ्रॅमना पर्सनली त्या ओळखत होते. अच्छा, आधी पण त्यांचं हे संबंध होते. आणि तुम्ही त्यांच्यासोबत गेलो होतात ना? त्यांच्या बरोबर नव्हतो गेलो, आम्ही वेगळे गेलो होतो. ती गोष्ट आणखीन वेगळी आहे. बरं. अच्छा, तर ती तर हे विल्बर्ट फ्रॅमना म्हणजे साईड झाल्यानंतर मी ईस्ट वेस्ट सेंटरला लेक्चर द्यायला गेलो होतो साईटवर, आणि तेथे विल्बर्ट फ्रॅम होते. आणि तेव्हा ते रिटायर झाले होते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतनं, इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, डेव्हलपमेंट कम्युनिकेशन हे सुरू केलं होतं त्यांनी. एव रॉजर्स आणि हे विल्बर्ट फ्रॅम, ही वॉज द फादर ऑफ कम्युनिकेशन, ते आले होते. आणि ते मला म्हणले चिटणीस मला इंडियात यायचं आहे. अच्छा, साईट कसा झाला आहे पाहायचं आहे. ते पण साईट संपला होता. तर म्हटलं मी आता परत गेल्यावर हे करतो सगळी व्यवस्था, तुमचं तिकिटाची सोय वगैरे सगळं करावं लागेल, मी करतो. पण मी म्हटलं एव डोंट मिसअंडरस्टँड मी इफ आय डोंट सक्सीड, इमर्जन्सी चालू आहे. तर तो म्हणला येस आय अंडरस्टँड. मग मी परत आल्यावर इंदिरा गांधींना एक पत्र लिहिलं. अच्छा, की श्यामला इथे यायचं आहे आणि साईटबद्दल तो 3 महिने आम्ही तो आमच्या सेंटरला राहील आणि आमच्या जे रिसर्चचे लोक आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट होईल, त्यांनाही फायदा होईल एवढा. त्यांनी 8 दिवसात परमिशन आली. बरं. आणि मग विल्बर्ट फ्रॅमला मी बोलवला, तो आला, 3 महिने होता आणि संबंध साईटचे एक्सपेरिमेंट्स, रिसर्च, त्याच्यावर त्यांचे कॉमेंट, आमचे म्हणजे माझ्याकडे त्यावेळी साईट्समुळे प्रोड्युसर्स आणि कम्युनिकेशन रिसर्च, सोशल म्हणजे सॉफ्टवेअर रिसर्च, सोशल सायन्सेसचे अँथ्रोपॉलॉजिस्ट वगैरे सगळ्या प्रकारचे लोक होते. अँड इट वॉज द ओनली स्पेस सेंटर इन द वर्ल्ड विच हॅड सच सायंटिस्ट. असं हे होतं. तर तो विल्बर्ट फ्रॅम राहिला होता 3 महिने. आणि तर चांगला आमच्या लोकांना फायदा झाला त्याचा. ही खूपच मोठी गोष्ट आहे, कारण आत्ताचे मुलं ज्यांचे म्हणजे ज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये, ज्यांच्या पुस्तकांमध्ये ज्यांच्या थेरीज असतात, ते तुमचे मित्र होते, ही खरं तर आमच्यासाठी खूपच एक मोठी गोष्ट आहे. आणि अजून एक सर मला याच्या संदर्भातच एक विचारायचं आहे की ज्यावेळेस विक्रम साराभाई आणि तुमच्या मनात म्हणजे ही गोष्ट आली की आपण असं असं एक स्पेस सेंटर चालू करूयात, त्यावेळेस पैशाची अडचण नाही? ते साराभाईच्या स्पेस रिसर्च चालू करायच्या वेळी साराभाई होते, म्हणजे ती साराभाईंचीच आयडिया. पण स्पेस ॲप्लिकेशन सेंटर ही त्यांची आयडिया नव्हती. त्यांनी असे
हे सेंटर्स चालू केली होती आणि त्या सेंटर्सचं एकत्रित करून एक सेंटर केलं आणि त्याला स्पेस ॲप्लिके त्याच्यात रिमोट सेन्सिंग होतं, हे जिओडेसी होतं, टेलिव्हिजन हे होतं, सॅटेलाईट कम्युनिकेशन होतं, सगळं इट्रोज हे. आणि त्याच्यात मोर दॅन 100 सोशल सायंटिस्ट होते आमच्याकडे. म्हणून मी म्हटलं की हे असं युनिक सेंटर होतं. ॲप्लिकेशन सेंटरची जबाबदारी कोणाकडे होती? मी डायरेक्टर होतो ना. तुम्ही स्वतःच होते. आता कसं होतं की त्याच्यात ॲप्लिकेशन्स म्हणजे रिमोट सेन्सिंग, जिओडेसी, राकेश शर्मा गेला तेव्हा मग तो पहिल्यांदा आमच्याकडे आला, आम्ही त्यांचं हे केलं आणि त्यांनी जे फोटो घेतले त्याचं ॲनालिसिस आमच्या तिथे केलं. वाव. की काय हे ते रशियन्स काय करायचे, ते यान होतं ना त्याच्यावरनं हे करायचं आणि त्यांना जेव्हा फोटो घ्यायचे असायचे तर खाली आणायचे थोडा. अच्छा अच्छा. आणि मग अगदी म्हणजे त्यांना जास्त डिटेल्स मिळायचे. बरोबर. म्हणजे दॅट वॉज द एस्पियॉनेज. म्हणजे अमेरिकेच्यावर सुद्धा काय म्हणजे ते कसं हे होतं आणि ते राकेश शर्मामुळे आम्हाला कळलं असं बरं असं विचार. येस सर. अजून एक म्हणजे खूप महत्वाचा आणि ते अपोलो सोयुज डॉकिंग झालं होतं पा. अपोलो अमेरिकन आणि सोयुज यांचं असं येऊन असे भिडले होते आणि ते ॲस्ट्रोनॉट्स एकमेकाच्या ह्याच्यात यांना जात होते. म्हणजे तसं काय गंमत होती की तिथे कॉम्पिटिशन होती पण कॉपरेशन पण खूप होतं. म्हणजे त्यावेळेस थोडक्यात सगळ्याच देशांनी एकमेकांना कॉपरेशन केलं. त्याचं मला एक असं कारण वाटतं की नो कंट्री टू डू एव्हरीथिंग बाय इटसेल्फ. म्हणजे शेअरिंग आणि हे केल्यामुळे खर्च कमी होतो ना. करेक्ट करेक्ट. सर एक अजून एक खरं तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अब्दुल कलाम सर जे आहेत तर त्यांना खरं तर त्यांची अपॉइंटमेंट जेव्हा करायची वेळ आली त्यावेळेस ती तुम्ही केली तर त्याच्या मागची काय नक्की स्टोरी? त्याचं असं नाही, काय झालं विक्रम साराभाई मूर्ती म्हणजे जे थुंबाचं रॉकेट लॉन्चिंगचं जे हे होतं ना त्याला टल्स म्हणायचे आम्ही, थुंबा इक्वेटोरियल लॉन्चिंग स्टेशन. मग विक्रम साराभाई सेंटर आणखीन मोठं आहे त्यात, आता थुंबा इज अ पार्ट ऑफ दॅट. पण त्याचे तेव्हा ते डायरेक्टर होते मूर्ती म्हणून एजीएफ ही डिफेन्समधनं आले होते आणि त्यांना आम्ही ते ही वॉज अ टेस्ट डायरेक्टर त्यांना असा डेसिग्नेशन होतं. तर त्यांनी नासाने आमच्या काही 10 लोकांना हे जी रॉकेट्स पाठवणार होतो ती कशी जोडायची आणि कशी उडवायची त्याचं ट्रेनिंग देण्यासाठी वॉल ऑफ सायलंट वॉशिंग्टनजवळ आहे त्याची रेंज तिथे बोलवतं. तर तेव्हा मूर्ती मी आणि साराभाईशी बसलो होतो आणि मूर्ती काय म्हणत होते की त्यांनी एक ईश्वरदास म्हणून इंजिनियर घेतला आहे आणि हा दुसरा ॲप्लिकेशन आहे तो पण चांगला आहे डॉक्टर कलामांचा. डॉक्टर कलाम तर त्याला पण आपण घेऊया असं होते. म्हणजे पोस्ट एकच होती पण अनले सर्वेसेस यस ही कांट अपॉइंट अनदर पर्सन. तर ते त्याचा असा कागद होता त्यांच्या माझ्या त्यांचा ॲप्लिकेशनचा बायोडेटाचा. तर साराभाईचे मध्ये बसले होते तर मूर्ती तिकडे होते आणि साराभाईने तो कागद अरे चिटणीस बघ रे जरा हा कसा वाटतो तू मला सांग. तर तो मी पाहिलं त्याचं बायोडेटा वगैरे आणि त्याची बॅकग्राऊंड होती की त्याच्या बहिणीने तिचे दागिने विकले लग्नातले आणि त्याला शिकवला. असं हे सगळं मला कळलं. तर मग मी साराभाईने सांगितलं आपण त्याला घेऊया आणि त्यांनी घेतला त्याला. अशी त्याची स्टोरी आहे. बरं.
म्हणजे हे सगळं इन्फॉर्मली झालं गप्प. आपल्या जशा गप्पा तशा गप्पा मारत असताना असं म्हणजे, पण ते सिरियस गप्पा होते. ते काही असं दाखवलं की अरे तुला काय वाटतं घेऊया, घेतलं. आणि मग त्याला आम्ही नासात पाठवला होता काही दिवसासाठी. आणि त्याला विक्रम साहेब त्याला म्हणायचे बिझी बी. अच्छा. हां, हे नाव होतं त्यांचं, इज अ बिझी बी. आणि त्यांनी त्याचं पूर्ण ओळखलं होतं. आणि नंतर त्यांनी SLV रॉकेट, पहिलं इंडियाचं रॉकेट, तो प्रोजेक्ट साराभाईंनी त्याला दिला होता. आणि नंतर तो साराभाई जाणे गेल्यानंतरच तो हे झाला. आणि मग पहिलं लॉन्च फेल्युअर झालं होतं. तेव्हा साराभाई नव्हते पण धवन होते. तर सगळा प्रेस जमला होता. तो धवनने कलामला सांगितलं मागे जा आणि ते स्वतः पुढे जाऊन ही फेस द प्रेस. अच्छा. मग दुसऱ्या वेळी जेव्हा रॉकेट सक्सेसफुल झालं तेव्हा पुन्हा प्रेस होता. तेव्हा धवनने कलामला सांगितलं यू गो अँड फेस द प्रेस. ही लीडरशिप आहे. लीडरशिप कशाला म्हणायचं ते काय पुस्तकात नाही आहेत. लीडरशिप अशी असते. आमची जपानी लोकांच्या बरोबर एक रॉकेट्स ते एक्सपेरिमेंट्स होते. दोन अमेरिकन रॉकेट्स होती नायकेपैसे, दोन्ही टोटल फेल्युअर. सगळं टेस्टिंग करा तर जपानी लोकांनी एक रिले वापरला होता. तो रॉकेट वर जातं त्याचं ॲक्सिलरेशननी ग्रॅव्हिटी हे वाढते. त्यांनी तो लॅच व्हायचा. ते आम्ही शोधून काढलं आणि साराभाईंना सांगितलं की ह्याच्यामुळे झालेलं आहे. तर ते म्हणले हे घ्या आणखीन रॉकेट आणि उडवा. आणि ते सक्सेसफुल झालं. म्हणजे अशी लीडरशिप लागते की यू मस्ट बी बोल्ड, ऑनेस्ट आणि ट्रस्टवर्दी, ट्रस्टिंग. किंवा तुम्ही म्हणताय ना असं झालं हे घ्या पण सक्सेसफुल. म्हणजे देर वॉज नो एस्केप फ्रॉम सक्सेस. निसरो. पण सर आता तुम्ही बोललात पण मला आत्ता एक असं वाटतं की तुम्ही कलम सरांना घेऊया हा एक जो शब्द बोललात त्याच्यामुळे भारताचं इतकं चांगलं म्हणजे प्रगतीपथावर सगळ्या गोष्टी झाल्यात आणि भारताला कलम सर मिळाले. हो. तर तुम्ही घेऊयात ह्या शब्दामुळे पण त्याचा पण खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये असं एक आपल्याला. नाही तो आहे म्हणजे, पण हे पण आहे की तो मनुष्य म्हणजे त्याला काही त्यांनी लग्न नाही केलेलं काही नाही. तो त्याला दुसरा उद्योगच नव्हता. तो एका खोलीत राहायचा त्रिवेंद्रमला आणि तिथे त्रिवेंद्रमच्या रेल्वे स्टेशनवर तो ते रेल्वेचं मेस असतं ना तिथे जेवायचा आणि बाकीचा वेळ काम 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 असा तो मनुष्य होता. आणि मग अशी म्हटलं तसं त्याच्या बहिणीने स्वतःचे दागिने विकून हे केलं शिकवलं. तर तुमच्या एका डिपार्टमेंटची गोष्ट सांगतो. एक मुलगी होती रेशमा म्हणून, मुस्लिम मुलगी होती. तिने इंग्लिश करून BA का MA झाली होती, कराड होऊन आली होती. आणि तिला आम्ही सिलेक्ट केली होती. आणि मग तुम्हाला पैसे भरायचे असतात काय ते 14-15 हजार एकदम. तिचे वडील कराडमध्ये, ही वॉज अ व्हेरी स्मॉल मॅन.
अच्छा पेटी जॉब्स करायचा आहे, मुस्लिम होता आणि मी तुमचे पेपर तपासत होतो त्या दिवशी डिपार्टमेंटमध्ये. सानम सर बाजूला बसले होते आणि त्या माणसाशी बोलत होते. माझं लक्ष नव्हतं मी माझे पेपर. तर सानम सर म्हणले, चिटणीस सर जरा बघा ना, या मनुष्याशी तुम्ही बोलून घ्या आणि मला सांगा की ह्याच्याकडे सध्या पैसे नाही आहेत, तो वेळ मागतो आहे, तर आपण काय करायचं. तर म्हटलं ठीक आहे. मग मी त्या माणसाला असं बाजूला घेतलं आणि बोललो त्याच्याशी. तो अगदी पेटी जॉब्स करून कराडसारख्या लहान टाऊनमध्ये त्यांनी त्या मुलीला शिकवलं होतं आणि माझ्या बोलण्यात मला कळलं त्याच्याशी बोलल्यावर की ते इकडे येत होते इंटरव्ह्यूसाठी, तुमच्या सिलेक्शनच्या त्या प्रोसेससाठी. पुणे पुणे विद्यापीठात. पुणे विद्यापीठात. हां, पुण्याला कराडून. तेव्हा त्या मुलीला मागणी आली. बरं, मुस्लिम आहे. तर त्या माणसाने सांगितलं की आम्ही इंटरव्ह्यूला जातो आहे, तिथे ती सिलेक्ट झाली तर नाही, नाही सिलेक्ट झाली तर आपण विचार करू. हे सगळं मी त्याच्याकडनं काढून घेतलं, म्हणजे बोलून. असा मनुष्य आहे मुस्लिम आणि हे. मी सानभांना सांगितलं त्याला वेळ द्या आणि सानभांनी माझं ऐकलं. ते कारण सानभांना सुद्धा मी सिलेक्ट केलं होतं. तर त्याने हे, मग ती मुलगी जॉईन झाली. मग एकदा वर्गात असताना वर्ग संपल्यावर मी त्याला म्हटलं, काय गं रेश्मा, तू ते फीचे पैशाचं केलंस मग कसं काय केलंस? तर ती म्हणली की माझ्या आईचे दागिने विकले आणि फी भरली. रिलेट होणारी असेल खूप. मग मी तिला म्हटलं, रेश्मा तुला माहिती आहे का, कलामच्या बहिणीनी पण स्वतःचे दागिने विकून त्याला शिकवलं. अशी ती आता रेश्मा तो लग्न होऊन ती मुंबईत चांगला तिचा नवरा आहे आणि ते एम ए सगळं झाली ते हे करू. म्हणजे दॅट इज वन ऑफ अवर सक्सेस स्टोरीज. येस, करेक्ट करेक्ट सर. आत्ता खरं डिपार्टमेंट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचा विषय निघाला तर पुण्यामधले डी सी एस असो किंवा नगरमधले डी सी एस असो, आत्ता खरं तर डी सी एसमधनं अनेक मोठे मोठे लोक वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे फिल्मच्या क्षेत्रात, रिसर्चच्या क्षेत्रात, मीडियाच्या क्षेत्रात वेगवेगळे लोक आत्ता जात आहेत. त्यापैकी एक आत्ताच एका आपल्या डी सी एसच्या चित्रपटाला नॅशनल मिळाला. नागराज मंजुळेंसारखे अनेक लोक आहेत की जे आज ऐकून नागराज मंजुळेंसारखे जे नगर डी सी एसला होते. तर असे अनेक आहेत खरं तर, सगळ्यांची नावं आता नाही घेऊ शकत. पण ज्यावेळेस 1990 साली तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन चे म्हणजे असं वाटलं की हे एक डिपार्टमेंट असावं रानडे इन्स्टिट्यूट असताना सुद्धा, तर त्याच्या मागचा नक्की तुमचा विचार काय होता? नाही, मी रानडे इन्स्टिट्यूटला पण शिकवलं आहे पण दे आर मोस्टली इन प्रेस जर्नलिझम. आणि तिथं म्हणजे काय, जी मुलं यायची ना ती सगळी जर्नलिस्ट असायची. दे आर ऑलरेडी जर्नलिस्ट, म्हणजे दे वर गॅदरिंग न्यूज वगैरे आणि दे वर नॉट इन दॅट सेन्स रिअल स्टुडंट्स. म्हणजे स्टुडंट म्हणजे काय, दे वर जर्नलिस्ट फर्स्ट अँड स्टुडंट्स नेक्स्ट. आणि तुम्ही कशा असता इथे आपल्या डिपार्टमेंटने, यू आर स्टुडंट्स अँड स्टुडंट. हा फरक आहे. म्हणजे आय वॉन्टेड समवन, म्हणजे डिपार्टमेंट अशा वरच्या लेवलला गेलं पाहिजे. म्हणजे हे पार्ट टाईम गोष्टी नको होत्या मला. आणि आय वॉन्टेड टू बी अ सिरियस बिझनेस. म्हणजे ते आय एम नॉट कॉमेंटिंग ऑन देम, पण तिथले जे हेड होते ते सगळं तिथे जे
चालत होतं त्यापेक्षा आपलं डिपार्टमेंट इज मोर प्रोफेशनल. बरोबर. असं म्हणजे प्रोफेशनल इन द सेन्स अकॅडमिकली अकॅडमिकली स्ट्रॉंग आहे. हां स्ट्रॉंग आहे आणि ते झालं तसं. तर आणि मीडिया वाढत होत्या ना. टेलिव्हिजन त्यांच्याकडे टेलिव्हिजन कुठं आहे सगळं म्हणजे ते. आणि त्याच्यात मला साईट आणि ह्या आमच्या आमच्या बॅकग्राऊंडचा सॅटेलाईट कम्युनिकेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव खूप उपयोगी पडला. आणि मला ते पुण्याला आलो होतो मी म्हणजे मी 85 साली रिटायर झालो. मग UGCचा मी ॲडवायझर होतो. आणखीन मग पुण्याला 90 साली आलो तर इथे युनिव्हर्सिटीत तेव्हा मी एज्युकेशनल मीडिया सेंटर्स 16 काढली होती मी. अच्छा. आणि पुण्यात होतं मग निगवेकर पण तिथे होते. तर आम्ही म्हटलं इथे कम्युनिकेशन डिपार्टमेंट काढूया. बरोबर. त्यातनं तेच झालं ना. आणि मग हे सुरुवातीला तर आम्ही असं मी इथे लेक्चर द्यायला उभं राहिलो तर मुलं तिथे असायची. इतकं कॅरम्ड होतं असं त्या शेजारच्या डिपार्टमेंट. मग बिल्डिंग बांधलं ते त्या मुलांच्या फीतनं वगैरे पैसे आपल्या डिपार्टमेंटला चांगले मिळतात. बरोबर. आणि मग त्यात मग ते थोते सर माहिती आहेत ना. हां त्यांनी ते मग तुमचं हे केलं डिझाईन केलं आणि त्या पैशातनं आम्ही ते उभारलं. आणि ते त्याच्यामुळे तरी जवळजवळ 10 वर्ष आम्ही त्या क्रॅम्ड जागेत शिकवलेलं आहे. हो तुम्ही 2012 पर्यंत शिकवलं ना आय थिंक. नाही 2012-13 समथिंग. मी जवळजवळ 5-1 वर्षापूर्वी सोडलं म्हणजे आता 2019 ना. सॉरी 2020 आत्ता 2020. हां म्हणजे 15-16 पर्यंत. तुमचं 25 साली जे डिपार्टमेंट 25 वर्ष तर 24 वर्षापर्यंत मी शिकवत होतो. 25व्या वर्षी कमी केलं. पण हे लोक इतके साधे होते इतके गांधीवादी होते आणि सर्वा साराभाई म्हणजे विक्रम साराभाईंची आई गांधींनी जेव्हा त्या कॅलिको मिल म्हणजे त्या साराभाईंच्या वडिलांची मिल होती कॅलिको मिल म्हणजे इट वॉज ॲज बिग ॲज 3 मेजर मिल एवढी मोठी होती त्या अहमदाबादला तिथे स्ट्राईक झाला. तर गांधींनी सरला साहेब म्हणजे विक्रम साराभाईंच्या आईला सांगितलं की तुझ्या नवऱ्याच्या मिलमध्ये स्ट्राईक झालं आहे तू जाऊन तो सोडव.